वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज अपन फार्माकोकाइनेटिक्स हा फार्माकोलॉजी मधला जनरल फार्माकोलॉजी मधला टॉपिक डिस्कस करणार आहोत। फार्माकोकाइनेटिक्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आणि डिटेल फार्माकोकाइनेटिक्स आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत। जे आपल्याला बेसिक थिंग्स फार्माकोकाइनेटिक्स बद्दल माहीत पाहिजे ते आपण पाहणार आहोत। तर फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय तर ते पहिले आपण डिस्कस करूया। मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं मागील लेक्चरमध्ये की कायनेटिक्स म्हणजे मूव्हमेंट, आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फार्माकोकायनेटिक्स मीन्स मूव्हमेंट ऑफ द ड्रग इनसाइड द बॉडी। ही त्याची एक रफ डेफिनेशन आहे, ॲक्च्युअल डेफिनेशन नाही। तर जे ॲक्च्युअल डेफिनेशन आहे ती व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग, ही त्याची डेफिनेशन आहे की ड्रग घेतल्यानंतर बॉडी त्या ड्रगला काय करते। व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग हे फार्माकोकायनेटिक मध्ये आपण पाहतो। आणि फार्माकोकायनेटिक मध्ये आपण एडीएमई स्टडी डिस्कस करतो। एडीएमई स्टँड्स फॉर स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन। तो इट डील्स विथ एडीएमई स्टडी। एडीएमई स्टँड फॉर ऍब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन। तर वायवामध्ये तुम्हाला विचारू शकता व्हॉट इज एडीएमई स्टडी, तर ते क्लिक झालं पाहिजे की इट इज नथिंग बट फार्माकोकायनेटिक स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रीशन। ओके, स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन। तर ह्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिकमध्ये आपण ड्रग कसं ऍब्सॉर्ब होतं, कोणकोणत्या प्रोसेस आहे ऍब्सॉर्प्शनसाठी, कसं डिस्ट्रीब्यूट होतं, मेटाबॉलिझम कसं होतं, मेटाबॉलिझम का महत्त्वाचं आहे, आणि ड्रगचा इफेक्ट आल्यानंतर ते बॉडीमधून कसं एक्सक्रीट होतं, ह्याच्या मेकॅनिझम, ह्याच्या ज्या प्रोसेस आहे ते आपण डिस्कस करणार आहोत। तर फार्माकोकायनेटिक म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग। आता याच्या बरोबर अजून एक टर्मिनॉलॉजी मला इथं सांगायची आहे, ती आहे फार्माको डायनॅमिक। व्हॉट इज फार्माको डायनॅमिक? तर फार्माको डायनॅमिकची डेफिनेशन आहे व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी। व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, ड्रग बॉडीवर काय इफेक्ट करतो हे आपण फार्माको डायनॅमिक मध्ये पाहतो। आणि फार्माको डायनॅमिक मध्ये आपण ते ड्रग कसं ऍक्ट होतं आणि ते ऍक्ट झाल्यामुळं बॉडीमध्ये कोणते इफेक्ट येतात त्याचा डिटेल स्टडी करतो, त्याला आपण फार्माकोडायनेमिक म्हणतो। म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ए ड्रग अँड इट्स फार्माकोलॉजिकल इफेक्ट वी स्टडी इन फार्माकोडायनेमिक। तर व्हॉट इज फार्माकोडायनेमिक? व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, इट इज फार्माको डायनॅमिक। ओके, जस्ट ओके। आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एडीएमई स्टडी, फार्माकोकायनेटिक्स हे का इम्पॉर्टंट आहे ड्रगचं, ते तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे। एखाद्या ड्रगची जी ऍक्शन्स आहे ती कशावर डिपेंड असते की ते ड्रग डिझायर्ड साईटवर किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये अवेलेबल आहे। बरोबर आहे, समजा मिनिंजायटिस साठी आपल्याला ड्रग द्यायचं आहे तर मिनिंजेस मध्ये ते ड्रग किती कॉन्सन्ट्रेट होतं त्याच्यावर त्याचा रिस्पॉन्स डिपेंड असतो। आणि किती ड्रग त्या पर्टिक्युलर एरिया मध्ये कॉन्सन्ट्रेट होतं, डिपॉझिट होतं, हे त्या ड्रगच्या फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीवर डिपेंड असतं। मग फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीवरून काय काय डिटरमाइन करू शकतो आपण, तर आपण रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन त्या ड्रगचं डिसाईड करू शकतो, त्याचा डोस डिसाईड करू शकतो, त्याला ॲक्शन होण्यासाठी किती वेळ लागतो, ऑनसेट ऑफ ॲक्शन कधी होतं, म्हणजे किती पिरियड नंतर ॲक्शन येते ते आपल्याला लक्षात येऊ शकतं, पीक ॲक्शन कधी येते येऊ शकते ते लक्षात येऊ शकतं, ड्युरेशन ऑफ ॲक्शन आपल्याला फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीवरून कळू शकतं, आणि त्यानंतर किती फ्रिक्वेन्सीमध्ये आपण ड्रग ॲडमिनिस्टर केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीवरून लक्षात येऊ शकता।
म्हणजेच फार्माकोकायनेटिक कन्सिडरेशन देअर फॉर डिटरमाइन रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, डोसेस ऑफ ड्रग, लॅटेन्सी ऑफ ऑनसेट, टाइम ऑफ पीक ऍक्शन, ड्युरेशन ऑफ ऍक्शन, फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फार्माकोकायनेटिक्सचं जर नॉलेज असेल तर आपल्याला लक्षात येऊ शकतात. आणि त्यामुळे फार्माकोकायनेटिक स्टडी हा इम्पॉर्टंट आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रिशन जे प्रोसेस आहे त्या आपल्याला डिस्कस करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट टॉपिक मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक्झाममध्ये त्याच्याविषयी थेअरीमध्ये क्वेश्चन्स येणार नाहीत, परंतु MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू येऊ शकता. परंतु थेअरी पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक महत्त्वाचा नाही, परंतु तुम्हाला ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रिशन समजण्यासाठी हा आजचा लेक्चर फार महत्त्वाचा आहे. तर एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या प्रोसेससाठी ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनसाठी ड्रग हॅज टू क्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन. ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. सपोज आपण ओरली ड्रग दिलं, त्या स्टमकमध्ये गेल्यानंतर तिथून जर ॲब्सॉर्ब होणार असेल तर स्टमकमधून ब्लडमध्ये जाण्यासाठी ड्रगला एक बॅरियर किंवा एक मेम्ब्रेन क्रॉस करावा लागतो. त्या मेम्ब्रेनचं नाव आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेन. आणि आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन विषयी आज जाणून घेणार आहोत. आणि बायोलॉजिकल मेम्ब्रेन चं स्ट्रक्चर आणि ड्रग कसं ह्या मेम्ब्रेनला क्रॉस करतं त्या प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन विषयी डिस्कस करणार आहोत. तर आपण त्याचं स्ट्रक्चर पहिले पाहूया. तर एक लक्षात घ्या, फॉर ऑल फार्माकोकायनेटिक प्रोसेसेस ड्रग हॅज टू क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन. आता पहिले ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय हे आपण पाहूया. तर ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, ड्रग ॲडमिनिस्टर्ड केल्यानंतर ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये एंट्री होण्यासाठी ही ॲब्सॉर्प्शन प्रोसेस महत्त्वाची असते. ओके, सो आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग, ड्रग इज ॲब्सॉर्ब अँड देन एंटर इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन. दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके, आता मेजॉरिटी ऑफ द रूट्समध्ये ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करून त्याला सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर व्हावा लागतो. म्हणजे ॲब्सॉर्प्शन प्रोसेससाठी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं आहे आणि ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये येतं. फक्त एक लक्षात घ्या, IV रूटमध्ये आपण डायरेक्टली ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये ॲडमिनिस्टर करतो, त्यामुळे तिथं ॲब्सॉर्प्शनची प्रोसेसची गरज नसते, कारण ड्रग डायरेक्टली सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये आपण निडल अँड सिरिंज किंवा इंट्रा कॅप किंवा स्कॅल्पेलच्या मदतीने आपण ॲडमिनिस्टर करत असतो. तर हे झालं ॲब्सॉर्प्शन. तर फॉर दिस ड्रग हॅज टू क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन ॲट न्युमरस साईट. आता ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर काय असतं की ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर झाल्यानंतर काही ड्रग हे ॲक्शनसाठी वापरलं जातं. जिथं ॲक्शन आहे तिथं जातं, डिस्ट्रीब्यूट होतं. काही ड्रग जिथं ॲक्शन नाही पाहिजे तिथं पण डिस्ट्रीब्यूट होतं, त्यामुळे साईड इफेक्ट येऊ शकतात. काही ड्रग हे मेटाबोलाइज होतं आणि एक्सक्रीट होतं. काही ड्रग स्टोअर होतं वेगवेगळ्या टिश्यूमध्ये. त्याचप्रमाणे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये ड्रग आल्यानंतर काही ड्रग हे प्लाझ्मा प्रोटीन्स म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये ब्लडमध्ये जे प्लाझ्मा प्रोटीन आहे त्यालाही बाइंड होऊ शकतं. तर हे प्रोसेस ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर घडतात. म्हणजे ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये आल्यानंतर काही ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होतं. अनबाउंडेड ड्रग डिस्ट्रीब्युशनसाठी अवेलेबल असतं. जे अनबाउंड ड्रग आहे ते डिस्ट्रीब्यूट होऊन जिथं ॲक्शन पाहिजे तिथं जातं. जिथं आपल्याला ॲक्शन नाही पाहिजे तिथंही ड्रग जाऊ शकतं, साईड इफेक्ट येऊ शकतात. काही ड्रग मेटाबोलाइज होतं आणि इलिमिनेट होतं. ओके, आणि काही ड्रग हे स्टोअर होतं वेगवेगळ्या टिश्यूमध्ये. असं हे नंतरच्या प्रोसेस होतात. तर त्या प्रोसेसमध्ये आपण डिटेल आत्ता जाणार नाही आहे, त्या आपण नंतर पाहणारच आहोत. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या ॲब्सॉर्प्शन नंतर घडतात. पण महत्त्वाचा मिलियन डॉलर क्वेश्चन असा आहे की एक्सटर्नली ॲडमिनिस्टर्ड ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतं. आपण त्याच्या मेकॅनिझम डिस्कस करणार आहोत. ओके, तर एक लक्षात घ्या की जेव्हा
तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करायचा आहे ड्रगला, तर ड्रग आणि बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये जे इंटरॅक्शन होतं ते फार महत्त्वाचं आहे, आणि कोणते ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन कशा पद्धतीने क्रॉस करतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आताची जी डायग्राम आहे, आताची जी स्लाइड आहे, त्यात बायोलॉजिकल मेम्ब्रेनची डायग्राम पण डिस्प्ले आहे आणि त्याचं स्ट्रक्चर मी डिस्कस करणार आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे स्ट्रक्चर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. काय महत्त्वाचं तेवढे पॉइंट लक्षात घ्यायचे, बाकीचे सोडून द्यायचे. ओके ओके. आता एक लक्षात घ्या, हा पॉइंट पहिला फार महत्त्वाचा आहे की बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज लिपोइडल इन नेचर. लिपोइडल इन नेचर म्हणजे इट इज मेड अप ऑफ लिपिड. इट इज मेड अप ऑफ लिपिड. ओके, सो इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज लिपोइडल इन नेचर, मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. इट इज रिलेटिवली इम्परमिएबल. हा रिलेटिवली इम्परमिएबल असतो. आता बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर काय काय असतात ते लक्षात घ्या. बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर एक्सट्रेन्सिक प्रोटीन असतात, काही इंट्रेन्सिक प्रोटीन असतात. एक्सट्रेन्सिक प्रोटीन, आता हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके, इट इज ए लिपोइडल इन नेचर. इट इज ए लिपिड बाय लेयर मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड द कोलेस्ट्रॉल. त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आपण जाणार नाही. त्याचप्रमाणे हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे आहे, तर हे स्ट्रक्चर असं आहे. ओके ओके. तर हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन लिपोइडल इन नेचर आहे. एक्सट्रेन्सिक प्रोटीन त्याच्यावर प्रेझेंट असतात, काही इंट्रेन्सिक प्रोटीन पण असतात. इंट्रेन्सिक प्रोटीन म्हणजे थ्रू आउट थिकनेस ऑफ द बायोलॉजिकल मेम्ब्रेन ते हे असतात, प्रेझेंट असतात. फुल ऑफ थिकनेस जी आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेनची, तेवढ्या ते त्याच्यावर म्हणजे फुल थिकनेस मधून ते गेलेले असतात, प्रेझेंट असतात त्याच्यावर. तर हे झाले इंट्रेन्सिक प्रोटीन. त्याचप्रमाणे काही ग्लायकोप्रोटीन्स, ग्लायकोलिपिड्स हे ही बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर असतात. आता हे झालं स्ट्रक्चर, म्हणजे आपण पाहिलं बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड बाय लेयर. इट इज लिपोइडल इन नेचर. इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. देन सम एक्सट्रिंसिक प्रोटीन प्रेझेंट ऑन बायोलॉजिकल मेम्ब्रेन, सम इंट्रिंसिक प्रोटीन प्रेझेंट ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन, सम ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड्स आर ऑल्सो प्रेझेंट ऑन द बायोलॉजिकल मेम्ब्रेन. आता दोन महत्त्वाचे पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहेत की जे काही इंट्रेन्सिक प्रोटीन्स आहेत जे फुल थिकनेस ऑफ द बायोलॉजिकल मेम्ब्रेन रन झालेले असतात, ते ॲक्विअस पोरला सराउंड करतात. ओके, ॲक्विअस पोरला. सराउंड करता म्हणजे इंट्रेन्सिक प्रोटीन जे फुल थिकनेस ऑफ द बायोलॉजिकल मेम्ब्रेन रन झालेले आहेत ते कशाला सराउंड करतात, ॲक्युअस पोर. आणि ह्या ॲक्युअस पोरचा रोल काय आहे ते मी तुमच्याशी नंतर डिस्कस करणार आहे. तर ॲक्युअस पोर कसं असतं ते तुमच्याशी आता तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे की जे इंट्रेन्सिक प्रोटीन आहेत जे फुल थिकनेस ऑफ द बायोलॉजिकल मेम्ब्रेन रन झालेले असतील ते सराउंडेड ॲक्युअस पोर. लक्षात आलं? त्याचप्रमाणे अजून एक पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, पॅरासेल्युलर स्पेस. कुठं पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंट असतात? तर एक लक्षात घ्या की जी इपिथिलियल सेलची लाइनिंग असते किंवा एंडोथिलियल सेलची लाइनिंग असते आपल्या बॉडीमध्ये, समजा आता ब्लड व्हेसल्स आहे, ब्लड व्हेसल्सचा जर विचार केला तर ब्लड व्हेसलला एंडोथिलियल सेलची अशी लाइनिंग असते आतमधून. तर ब्लड व्हेसलच्या आतमध्ये जी लाइनिंग असते त्याला एंडोथिलियल सेल्स म्हणतात. ही एक एंडोथिलियल सेल, ही दुसरी, ही तिसरी, तर ही एंडोथिलियल सेल झाली. आणि इन बिटवीन टू एंडोथिलियल सेल हा गॅप असतो, याला आपण पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो. याला आपण पॅरा सेल्युलर स्पेस असं म्हणतो. तर पॅरा सेल्युलर स्पेस और चॅनल्स एक्झिस्ट बिटवीन टू एंडोथेलियल सेल और टू इपिथेलियल सेल. तर दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये किंवा दोन इपिथेलियल सेलच्या मध्ये जो गॅप असतो त्या गॅपला आपण पॅरा सेल्युलर स्पेस असं म्हणतो. तर ॲक्विअस पोर आणि पॅरा सेल्युलर स्पेस कुठं असतात ते तुमच्या लक्षात आलं?
समजलाय? सर, ओके, आवाज येतोय ना माझा? हो सर, येतो. ओके सर, याचा रोल काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक्वियस कोर आणि पॅरासेल्युलर स्पेस हे फिल्ट्रेशन प्रोसेस जी आहे ज्याने ड्रग ट्रान्सपोर्ट होतात त्यासाठी महत्वाचं आहे. तर ह्या स्लाइडवरून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की एक्वियस कोर आणि पॅरासेल्युलर स्पेस दीज आर इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. ओके, आता काही प्रोटीन जे बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर आहेत ते एन्झाइम म्हणून ऍक्ट होतात, काही कॅरियर म्हणून ऍक्ट होतात, काही रिसेप्टर म्हणून ऍक्ट होतात. ओके, तर किंवा सिग्नल ट्रान्सडक्शन प्रॉपर्टी असते. म्हणजे एन्झाइमॅटिक म्हणजे आता हे काही जे एन्झाइम्स आहेत ते नथिंग बट प्रोटीन्स असतात. तर काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन हे एन्झाइम म्हणून ऍक्ट होतात, काही कॅरियर म्हणून ऍक्ट होतात. कॅरियर म्हणजे काय? एका साईट करून सबस्टनला दुसऱ्या साईट कडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जो प्रोटीन यूज होतो त्याला कॅरियर किंवा ट्रान्सपोर्टर असं म्हणतात. आणि काही रिसेप्टर म्हणून ऍक्ट होतात, तिथं काही सबस्टन्स बाइंड होऊन त्या सबस्टन्स थ्रू जी सिग्नल्स आहेत ते सेलला किंवा बॉडीला पाठवण्याचं काम हे रिसेप्टर करतात. तर आपण ते नंतर पाहणार आहोत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे की जे प्रोटीन्स काही बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर आहे एक्सट्रिन्सिक, त्यातले काही एन्झाइम म्हणून ऍक्ट होता, काही कॅरियर म्हणून ऍक्ट होता, काही ट्रान्सपोर्टर म्हणून ऍक्ट होता. तर ही झालं स्ट्रक्चर बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं. तर याच्यामध्ये आपण लक्षात घ्या दोन तीन गोष्टी आपण पाहिल्या. बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज लिपॉइडल इन नेचर. त्यानंतर ऍक्वियस पोर्स आर सराउंडेड बाय इंट्रेन्सिक प्रोटीन. ओके, आणि पॅरासेल्युलर स्पेस दे आर प्रेझेंट बिटवीन टू इपिथेलियल और टू एंडोथेलियल सेल. ओके, तर हे झालं बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर. तर हाऊ एक्सटर्नली ॲडमिनिस्टर्ड ड्रग क्रॉसेस बायोलॉजिकल मेम्ब्रेन. आता ॲब्सॉर्प्शनसाठी, ड्रगचं ॲब्सॉर्प्शनसाठी हे जे बायोलॉजिकल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, ओके, ते ड्रगने क्रॉस करणं गरजेचं आहे. तर हे कोणकोणत्या प्रोसेसनी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस होतं ते आपण पाहणार आहोत. तर ह्या प्रोसेस एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की कशा प्रकारे हे ट्रान्सपोर्ट प्रोसेस चालते. जस्ट एक मिनिट. ओके, आता ह्या ज्या प्रोसेस आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला काही एवढं कोणी विचारणार नाही, पण नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या तुम्हाला सगळ्या प्रोसेस माहीत पाहिजे. तर ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजननी क्रॉस करू शकतो, फिल्ट्रेशन नावाच्या प्रोसेसने क्रॉस करू शकतो, आणि काही स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम अव्हेलेबल आहे. जसे आपण व्हेकल म्हटलो त्यामध्ये कॅरियर मिडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, त्यानंतर पिनोसायटोसिस आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस आपण वन बाय वन पाहणार आहे. परत एकदा मी रिपीट करतो की ड्रग क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय मेनी प्रोसेसेस लाईक पॅसिव्ह डिफ्युजन, फिल्ट्रेशन, स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्यामध्ये कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, कॅरियर मेडिएटरमध्ये फॅसिलिटेटेड डिफ्युजन आहे, आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, आणि एक स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे पिनोसायटोसिस. तर ह्या सगळ्या प्रोसेस आपण डिस्कस करणार आहोत. 1 मिनिट. आता पॅसिव्ह डिफ्युजन, पॅसिव्ह डिफ्युजन तुम्ही ऐकलंय का 11वी 12वी किंवा तुमच्या याच्यामध्ये फिजिओलॉजी मध्ये ऐकलंय का व्हॉट इज पॅसिव्ह डिफ्युजन? फिजिओलॉजी मध्ये ओके ऐकलाय कन्सेप्ट पॅसिव्ह डिफ्युजनचा? नाही सर. हो सर, आहे की ओके, काय असतं ज्यांना आता माहित असेल ते सांगू शकता काय आहे पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय? बरं, मी एक्सप्लेन करतो पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय. तर पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय? आता हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, येलो कलरचा जो दिसतोय तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके, आणि येलो कलरच्या मेम्ब्रेनच्या मध्ये ही जी जागा आहे
याला आपण समजा एक्वियस कोर किंवा पॅरासेल्युलर स्पेस आहे असं समजू. ओके, तर एक लक्षात घ्या, पॅसिव डिफ्युजन म्हणजे काय, यामध्ये ड्रग इज ट्रान्सपोर्टेड अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय पॅसिव डिफ्युजन फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन हे कसं क्रॉस करतं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन ज्या साईटला हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. आता याच्यामध्ये बघा, जे रेड कलरचे ड्रग आहे, ओके, रेड कलरचा ड्रग दिसतंय, याचं हायर कॉन्सन्ट्रेशन ह्या साईटला आहे. ओके, सो इन पॅसिव डिफ्युजन देर इज ट्रान्सपोर्ट ऑफ ए सबस्टन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. अँड व्हाय इट इज कॉल्ड ॲज पॅसिव डिफ्युजन, फॉर दिस ट्रान्सपोर्ट एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड, एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड. ओके, त्यामुळं त्याला पॅसिव डिफ्युजन असं म्हणतात. लक्षात आलंय? तर पॅसिव डिफ्युजन म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ए ड्रग फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याला म्हणतो आपण अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन कडून, म्हणजे आता हे दोन साईड झाल्या, बायोलॉजिकल मेम्ब्रेन मुळे काय आहे की हा समजा बायोलॉजिकल मेम्ब्रेन जो प्रेझेंट आहे, तर ही एक साईड झाली आणि ही बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या अपोजिट साईडची दुसरी साईड झाली. तर हायर कॉन्सन्ट्रेशन जिथं आहे ड्रगचं, तिथून ड्रग ज्या साईडला लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं तिकडं जर ट्रान्सपोर्ट होत असेल, ओके, विदाऊट एनर्जी, तर त्याला आपण पॅसिव डिफ्युजन असं म्हणतो. दुसऱ्या भाषेमध्ये ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात आहे, त्याला आपण अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणतो. जितका कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जास्त किंवा जितका दोन्ही साईडचा डिफरन्स जास्त, तितकं ड्रग पॅसिव डिफ्युजननी इझिली दुसऱ्या साईडला जातं. तर हे झालं पॅसिव डिफ्युजन. पॅसिव डिफ्युजनला एनर्जीची गरज आहे का? एनर्जीची नाही. गरज नाही. ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातं अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इट इज नोन ऍज पॅसिव डिफ्युजन. मग कोणते ड्रग पॅसिव डिफ्युजन फॉलो करतात ते तुम्हाला फार महत्वाचं पॉइंट, खूप महत्वाचा पॉइंट आपण आता डिस्कस करणार आहोत, ते तुम्हाला लाईफ लॉंग लक्षात ठेवायचं आहे. तर ड्रग डिफ्युजेस अक्रॉस, व्हॉट इज पॅसिव डिफ्युजन? ड्रग डिफ्युजेस अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन इन द डिरेक्शन ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, दॅट इज फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. ओके, हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. मेम्ब्रेन इज नॉट प्लेइंग एनी ऍक्टिव्ह रोल, कॅरियर इज नॉट रिक्वायर्ड, एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड. हे दोन फार महत्वाचे पॉइंट आहेत. म्हणजे जो मेम्ब्रेन आहे, तुम्हाला मी सांगितलं की त्या मेम्ब्रेनवर, सपोज आता हा इथं बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, ओके, तर ह्या मेम्ब्रेनवर कॅरियर, एक्सट्रिन्सिक प्रोटीन कॅरियर म्हणून कार्य करतात, परंतु ह्या पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये हे कॅरियरचा काही रोल नाही किंवा हा मेम्ब्रेन काहीही ऍक्टिव्ह रोल करत नाही, त्या मेम्ब्रेनवरच्या कॅरियरचाही यूज होत नाही, त्याचप्रमाणे एनर्जीही लागत नाही आणि ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सफर होतं अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, त्याला आपण पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतो. मग काय कॅरेक्टरिस्टिक आहे पॅसिव्ह डिफ्युजनच्या महत्वाच्या? ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातं, ही एक पहिली कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर कॅरियर इज नॉट रिक्वायर्ड, ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक. ड्रग त्याचं त्याचंच हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जातं, मेम्ब्रेनचा काही ऍक्टिव्ह रोल नाही. आणि तिसरी, त्यासाठी काहीही एनर्जीची गरज म्हणजे लागत नाही. विदाऊट एनर्जी ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन कडं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडं जातं. ओके, तर याला असं म्हणतात पॅसिव्ह डिफ्युजन. ओके, याला पॅसिव्ह डिफ्युजन म्हणतात. मग कोणत्या फॅक्टरवर पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड आहे? हे तीन फॅक्टर हे फार महत्वाचे आहेत आणि तुम्हाला हे लाईफ लॉंग लक्षात ठेवायचं आहे. पॅसिव्ह डिफ्युजन कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आता कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडला जे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स किती जास्त आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट डिपेंड असतो. समजा एका साईडला खूप कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं, दुसऱ्या साईडला फार कमी कॉन्सन्ट्रेशन आहे, याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन
म्हणजे याचा अर्थ दोन्ही साईड मध्ये जे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांचा डिफरन्स जो आहे तो खूप आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट खूप जास्त आहे हे, आणि त्याच्यामुळे ड्रग इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस होणार आहे. तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हे बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडला किती ड्रग आहे त्याच्यावर डिपेंड असतं. जितका दोन्ही साईडला जे ड्रग आहे त्यांचा डिफरन्स जास्त तितकं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जास्त तितकं ड्रग इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजननी क्रॉस करतं. लक्षात आलं हे? मी तुम्हाला बायोलॉजिकल मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे सांगितलं होतं, हो, लिपिड. लिपिड. इट इज लिपॉइडल इन नेचर. तर एक लक्षात ठेवा, त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पॅसिव डिफ्युजन एक लक्षात ठेवा, लिपिड सोल्युबल ड्रग इजिली क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय पॅसिव डिफ्युजन. फॉर पॅसिव डिफ्युजन ड्रग मस्ट बी इन लिपिड सोल्युबल फॉर्म. फॉर पॅसिव डिफ्युजन ड्रग मस्ट बी इन लिपिड सोल्युबल फॉर्म. तर तुम्हाला कोणी विचारलं की पॅसिव डिफ्युजन कोणत्या ड्रग बरोबर दिसतं, लिपिड सोल्युबल का लिपिड इन सोल्युबल, तर तुमचं आन्सर पाहिजे लिपिड सोल्युबल ड्रग. बरोबर आहे? तर ड्रग लिपिड सोल्युबल आहे की लिपिड इनसोल्युबल आहे त्याच्यावरून डिसाइड होतं की हा पॅसिव डिफ्युजनने ट्रान्सफर होणार आहे का नाही ड्रग. जर ड्रग लिपिड सोल्युबल असेल तर तो पॅसिव डिफ्युजन फॉलो करतो. बरोबर आहे? लिपिड सोल्युबल ड्रग प्रोसेस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय पॅसिव डिफ्युजन. हे एक पॉइंट तुमचं झालं. आता जे लिपिड इनसोल्युबल ड्रग आहे त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये वॉटर सोल्युबल असंही म्हणतो. जे लिपिड इनसोल्युबल असतात त्याला आपण काय म्हणतो, वॉटर सोल्युबल. तर जे लिपिड इनसोल्युबल असतात ते वॉटर सोल्युबल असतात. तर लिपिड इनसोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल ड्रग याच्यासाठी हे जे ड्रग आहे लिपिड इनसोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल ड्रग, पहा परत सांगतोय, लिपिड इनसोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल ड्रग हे पॅसिव डिफ्युजननी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतील का? नाही, नहीं करना. नाही करणार. बरोबर आहे? त्यासाठी ह्या वॉटर सोल्युबल साठी दुसरी प्रोसेस महत्वाची आहे, ते ड्रग फिल्ट्रेशन प्रोसेसनी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. कोणत्या प्रोसेसनी? फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशन प्रोसेसनी ते क्रॉस करतात लिपिड इनसोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल ड्रग. ओके ओके. तिसरा पॉइंट आहे, आता पहिला पॉइंट आपण डिस्कस केला पॅसिव डिफ्युजन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, दुसरा पॅसिव डिफ्युजन डिपेंड्स ऑन लिपिड सोल्युबिलिटी, तिसरा पॅसिव डिफ्युजन डिपेंड्स ऑन द आयोनायझेशन स्टॅटस ऑफ द ड्रग. आयोनायझेशन स्टॅटस म्हणजे काय ते मी तुमच्याशी पहिले डिस्कस करतो. ओके, तर एक लक्षात घ्या, जर तुम्हाला मी म्हणलं की ड्रग इज इन अन आयोनाइज फॉर्म, ओके, अन आयोनाइज फॉर्म, ओके, ड्रग इज इन अन आयोनाइज फॉर्म, आणि दुसरा आहे आयोनाइज फॉर्म. दोन फॉर्म मध्ये ड्रग असू शकतो, अन आयोनाइज फॉर्म आणि आयोनाइज फॉर्म. अन आयोनाइज फॉर्म म्हणजे असं ड्रग की त्याच्यावर चार्ज नसतो, त्याच्यावर चार्ज नसतो इलेक्ट्रिक चार्ज. आपण आता केमिस्ट्री मध्ये शिकला असाल तुम्ही, तर त्याच्यावर चार्ज नसतो. ओके, आयोनाइज फॉर्म म्हणजे त्याच्यावर चार्ज असतो. ओके, चार्ज प्रेझेंट असतो. तर हे अन आयोनाइज आणि आयोनाइज फॉर्म मधला केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरन्स तुमच्याशी मी डिस्कस केलेला आहे. तर तुम्हाला आता इथं लक्षात ठेवायचं आहे की काही, समजा जे ड्रग आपण देतो त्यातला काही पार्ट हा अन आयोनाइज फॉर्म मध्ये असतो, काही पार्ट आयोनाइज फॉर्म मध्ये असतो. तर याच्यामध्ये एक तुम्हाला लक्षात घ्या की अन आयोनाइज फॉर्म हा फार महत्वाचा पॉइंट मी डिस्कस करतोय, इज लिपॉइडल, अन आयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल. अन आयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल, व्हाइल आयोनाइज फॉर्म इज लिपिड इनसोल्युबल. लिपिड इनसोल्युबल. आता तुम्ही मला सांगा की पॅसिव डिफ्युजन साठी ड्रग जास्त कोणत्या फॉर्म मध्ये असल्यावर पॅसिव डिफ्युजन व्यवस्थित होऊ शकतं, अन आयोनाइज की आयोनाइज? आयोनाइज.
एक लक्षात घ्या, पॅसिव्ह डिफ्युजन साठी कोणता फॉर्म लागतो? इनसोल्युबल लिपिड सोल्युबल का इनसोल्युबल? लिपिड सोल्युबल। पॅसिव्ह डिफ्युजन साठी कोणता फॉर्म लागतो? लिपिड सोल्युबल 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 लागतो। लिपिड सोल्युबल। पॅसिव्ह डिफ्युजन साठी लिपिड सोल्युबल फॉर्म लागतो हे क्लिअर करा। पॅसिव्ह डिफ्युजन साठी ड्रग लिपिड सोल्युबल फॉर्म मध्ये असेल तर पॅसिव्ह डिफ्युजन होऊ शकतं। लिपिड इनसोल्युबल ड्रग असेल किंवा त्याला आपण वॉटर सोल्युबल ड्रग म्हणतो तो पॅसिव्ह डिफ्युजननी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करत नाही। लिपिड इनसोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल फॉर्म साठी कोणती प्रोसेस मी तुम्हाला सांगितली? फिल्ट्रेशन फिल्ट्रेशन फिल्ट्रेशन। हो, हे पॉइंट क्लिअर झाले। आता दुसरं, आयोनायझेशन स्टॅटस वर पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड का असतं? तर ड्रग हे दोन फॉर्म मध्ये असू शकतं, अनआयोनाइज किंवा आयोनाइज। अनआयोनाइज म्हणजे त्याच्यावर चार्ज नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह। आयोनाइज म्हणजे त्याच्यावर चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात। तर एक लक्षात ठेवा, अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल, अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल, आयोनाइज फॉर्म इज लिपिड इनसोल्युबल। तर मग तुम्ही मला सांगा की अनआयोनाइज फॉर्म पॅसिव्ह डिफ्युजननी बेटर ऍब्सॉर्ब होतो का आयोनाइज फॉर्म? अनायोनाइज्ड अनआयोनाइज फॉर्म, कारण तो काय आहे, लिपिड सोल्युबल। म्हणजे सोल्युबल जे पण ड्रग आहेत ते पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होण्यासाठी लिपिड सोल्युबल फॉर्म मध्ये पाहिजे, आणि लिपिड सोल्युबल फॉर्म, लिपिड सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन द आयोनायझेशन स्टॅटस। ड्रग जर जास्त प्रमाणात अनआयोनाइज फॉर्म मध्ये असेल तर ते पॅसिव्ह डिफ्युजनने इझिली ऍब्सॉर्ब होईल, पण जर ड्रग दिलेल्या ड्रगपैकी जास्तीत जास्त ड्रग आयोनाइज फॉर्म मध्ये असेल तर ते पॅसिव्ह डिफ्युजनने ट्रान्सफर क्रॉस होईल का बायोलॉजिकल मेम्ब्रेन? आन्सर इज नो। नाही सर. बरोबर आहे, तर हे पॉइंट लक्षात आलं तुमच्या? तीन लक्षात आले तीन? सर आता हो हे सर पॉइंट परत परत आपल्याला फार्माकोकायनेटिक मध्ये लागणार आहे। ओके ओके, आता नेक्स्ट त्याच्या पुढची स्टेप आपण डिस्कस करणार आहोत की सर अनआयोनाइज्ड इज लिपिड सोल्युबल ना हाँ, अनसोल्युबल अनआयोनाइज इज लिपिड सोल्युबल। ओके, ओके अनआयोनाइज इज लिपिड सोल्युबल, आयोनाइज इज लिपिड इनसोल्युबल। तर अनआयोनाइज ज्याच्यावर चार्ज नाही हा लिपिड सोल्युबल असतो। ओके, लिपिड ओके सोल्युबल, आणि त्याच्यामुळं पॅसिव्ह डिफ्युजननी इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतो, आणि आयोनाइज फॉर्म जो असतो हा लिपिड इनसोल्युबल असतो, लिपिड इनसोल्युबल असतो, आणि त्यामुळं तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजननी क्रॉस करत नाही, आयोनाइज फॉर्म। बरोबर आहे, लक्षात आलं? हो सर ओके, आता हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे। आता त्याच्या पुढचा कॉन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस करतोय, हा जर समजला असेल तर पुढचा समजणार आहे। आता हे अनआयोनाइज फॉर्म आणि आयोनाइज फॉर्म ड्रगचं कशावर डिपेंड असतं? बरोबर आहे, तर एक लक्षात घ्या, ड्रग दिल्यानंतर ड्रग जर ओरली दिले तर स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून ते ऍब्सॉर्ब होतात। तर ड्रग ज्या मीडियम मध्ये प्रेझेंट आहे त्या मीडियमचा पीएच काय आहे त्याच्यावर आयोनायझेशन स्टॅटस डिपेंड असतं। म्हणजे ड्रग दिल्यानंतर स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर त्या स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधले जे फ्लुइड आहे त्याचा पीएच काय आहे त्याच्यावर ड्रगचं आयोनायझेशन स्टॅटस डिपेंड असतं। बरोबर आहे, लक्षात आलं का की हे ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असेल की आयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असेल हे कशावर डिपेंड आहे? ज्या मीडियम मध्ये ड्रग प्रेझेंट आहे त्या मीडियमचा पीएच काय आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं। मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, आता हे मी तुमच्याशी डिस्कस करलं, अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल, इजिली ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन, आयोनाइज फॉर्म इज लिपिड इनसोल्युबल, नॉट ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन। हे दोन पॉइंट क्लिअर झाले। तर ड्रग ज्या मीडियम मध्ये आहे, कोणती स्लाइड राहू देत ना सर स्लाइड ही स्लाइड परत येणारच आहे ना, ओके सर ग्रुपवर टाकली मी, म्हणजे ओके
हे फक्त आता मी नेक्स्ट स्लाइड मला करण्यासाठी हे जाणार आहे, नेक्स्ट स्लाइड येईल तर तुम्हाला जे पीडीएफ मध्ये स्लाइड दिली मी, स्लाइडच आहे सगळं, वर्ड मधलं मी देणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही ते पाहू शकता. आज मी जे शिकवलंय प्रत्येक स्लाइड त्या पीडीएफ मध्ये आहे, ओके, तुम्ही नंतर पाहू शकता. तर आता ज्या मीडियम मध्ये ड्रग आहे प्रेझेंट, त्या मीडियमचं पीएच वर आयनायझेशन स्टॅटस डिपेंड असतं. आता मी तुमच्याशी डिस्कस करतोय, पहा आता थोडं कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या की जे मोस्ट ऑफ द ड्रग्ज आहेत ते वीक इलेक्ट्रोलाइट आहेत. आता हा केमिस्ट्री पार्ट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्यात आपण जाणार नाही, पण मोस्ट ऑफ द ड्रग वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्यांचा आयोनायझेशन स्टॅटस डिपेंड्स ऑन द पीएच इन विच दे आर प्रेझेंट. कोणत्या ज्या मीडियम मध्ये ते प्रेझेंट आहे त्या मीडियमचा पीएच काय आहे त्याच्यावरून त्या वीक इलेक्ट्रोलाइट ड्रगचा आयोनायझेशन स्टॅटस डिपेंड असतो. तो अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असेल की आयन आयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असेल. आता दोन प्रकारचे ड्रग आपण डिस्कस करणार आहोत, ऍसिडिक ड्रग आणि बेसिक ड्रग. ऍसिडिक ड्रग आणि बेसिक ड्रग, तर बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट पण फार महत्वाचा आहे. ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट असेल तर जास्त प्रमाणात अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात आणि त्यामुळं लिपिड सोल्युबल फॉर्म जास्त येतो अनआयोनाइज, आणि त्यामुळे बेटर ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन. तर ड्रग जर ऍसिडिक असेल, ओके, आणि जे मीडियम आहे त्यात जर ड्रग प्रेझेंट आहे, ज्या मीडियम मध्ये ड्रग प्रेझेंट आहे त्या मीडियमचं पीएच जर ऍसिडिक असेल, ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट असतील तर जास्त कोणत्या फॉर्म मध्ये असतात, अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात. अनआयोनाइज फॉर्म काय आहे, लिपिड सोल्युबल, लिपिड सोल्युबल, आणि त्याच्यामुळं बेटर ऍब्सॉर्प्शन बाय पॅसिव्ह डिफ्युजन. आता याचं सिग्निफिकन्स काय आहे, जर ऍसिडिक ड्रग ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट आहे, ओके, तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये ते चांगले जास्त प्रमाणात असतील आणि अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे त्यामुळे पॅसिव्ह डिफ्युजनने इझिली ऍब्सॉर्ब होतील. ड्रग ओरली दिल्यानंतर स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतो, तर स्टमकचा पीएच ऍसिडिक असतो आणि इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच अल्कलाईन असतो. तर मला तुम्ही सांगा ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी ऍब्सॉर्ब स्टमक मधून चांगल्या प्रकारे होतील का स्मॉल इंटेस्टाईन मधून? स्टमक 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 मधून कारण ऍसिडिक, स्टमकचा पीएच ऍसिडिक आहे आणि त्या मीडियम मध्ये जेव्हा ऍसिडिक ड्रग येतो त्यावेळेस तो कोणत्या फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होतो, अनआयोनाइज फॉर्म. अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल आणि बेटर ऍब्सॉर्प्शन स्टमक मधून व्यवस्थित होईल. मग तुम्हाला प्रश्न आला की ऍसिडिक ड्रग्स आर बेटर ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन फ्रॉम विच साइड, तर त्याचा अँसर काय येईल, ओरली दिलं तर स्टमक. लक्षात आलं? आता त्याच्या उलट अल्कलाईन किंवा बेसिक ड्रग्स आहे. बेसिक ड्रग कोणत्या मीडियम मध्ये असल्यावर जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बेसिक ड्रग जर अल्कलाईन पीएच असलेल्या मीडियम मध्ये प्रेझेंट असतील तर जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे आणि बेटर ऍब्सॉर्ब होऊ शकतं. तर स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन पैकी स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच अल्कलाईन आहे. मग बेसिक ड्रग जर बेसिक किंवा अल्कलाईन पीएच मध्ये असतील तर जास्त प्रमाणात अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात आणि त्यामुळं ऍब्सॉर्प्शन पॅसिव्ह डिफ्युजनने होऊ शकतो. तर एक लक्षात ठेवा, स्टमकचा पीएच तर ऍसिडिक आहे, मग बेसिक ड्रग जर स्टमक मध्ये एंटर झाले तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील जास्त का आयोनाइज? पहा बेसिक ड्रग, हा बेसिक ड्रग जर ऍसिडिक पीएच मध्ये असतील तर आयोनाइज फॉर्म जास्त असतो. बेसिक ड्रगला अल्कलाईन पीएच लागतो, जसा ड्रग आहे तसाच पीएच. ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच असेल मीडियमचा ज्याच्यात प्रेझेंट आहे तर अनआयोनाइज फॉर्म जास्त, तसंच बेसिक ड्रग्स आहे. बेसिक ड्रग जर अल्कलाईन पीएच मध्ये असतील तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील. आणि स्टमक आणि इंटेस्टाईन पैकी स्टमक आणि इंटेस्टाईन पैकी अल्कलाईन पीएच कशाचा आहे, इंटेस्टाईनचा. मग माझा प्रश्न आहे की बेसिक ड्रग दिल्यानंतर अनआयोनाइज फॉर्म मध्ये ड्रग जास्त कुठे असेल, स्टमक मध्ये की स्मॉल इंटेस्टाईन मध्ये?
स्मॉल स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन. मग पॅसिव्ह डिफ्युजननी बेसिक ड्रग स्टमक मधून चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होऊ शकतं की स्मॉल इंटेस्टाईन मधून? स्मॉल इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन मधून. लक्षात आलं हे कन्सेप्ट? हे कन्सेप्ट लक्षात आले? ए फॉर एकदा एल. रिपीट करा सर. ओके, आपल्याला एक लक्षात घ्या की ज्या मेडियम मध्ये आता ड्रग आहे त्या मेडियमच्या पीएच आणि ड्रगची प्रॉपर्टी याच्यावरून आयोनायझेशन स्टॅटस डिपेंड असतो. जर ऍसिडिक ड्रग तुम्ही यूज केलेला असेल तर एक लक्षात ठेवा, जर ऍसिडिक ड्रग ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट असेल, म्हणजे ऍसिडिक ड्रग समजा ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट असेल म्हणजे कसं की आता स्टमकचं जे फ्लुइड आहे हे ऍसिडिक आहे आणि त्याच्यात जर ऍसिडिक ड्रग आला, त्यात जर स्टमक मध्ये ऍसिडिक ड्रग आला, ऍसिडिक ड्रग आणि फ्लुइडचा पीएच काय आहे? ऍसिडिक. बरोबर, ज्या फ्लुइड मध्ये ड्रग एंटर झालाय त्या फ्लुइडचा पीएच काय आहे? गॅस्ट्रिक ऍसिड तिथं प्रेझेंट असतं स्टमक, तर गॅस्ट्रिक ऍसिडचं पीएच काय, ऍसिडिक आहे का बेसिक आहे? ऍसिडिक ऍसिडिक. पण ऍसिडिक जर ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये असेल तर कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असतं? अनआयोनाइज फॉर्म. ऑनलाइन बरोबर आहे. मग अनआयोनाइज फॉर्म काय आहे? लिपिड सोल्युबल. मग जास्त प्रमाणात अनआयोनाइज फॉर्म मध्ये असेल तर त्याचं ऍब्सॉर्प्शन होईल का पॅसिव्ह डिफ्युजननी? मग अनआयोनाइज असेल तर होईल. मग थोडक्यात दुसऱ्या भाषेत काय सांगू शकतो, जर आणि जर आपण जर स्मॉल इंटेस्टाईनचा विचार केला तर स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच काय आहे? अल्कलाईन. जर ऍसिडिक ड्रग ह्या अल्कलाईन पीएच मध्ये असेल तर कोणत्या फॉर्म मध्ये जास्त राहील? आयोनाइज फॉर्ममध्ये. आयोनाइज आयोनाइज फॉर्म फॉर्ममध्ये मध्ये. लक्षात घ्या, जसा ड्रग आहे तसाच पीएच असेल फ्लुइडचा तर अनआयोनाइज फॉर्म जास्त असतो. ड्रग ऍसिडिक आहे पण त्याला अल्कलाईन मीडियम मध्ये टाकलं तर तो कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असेल? आयोनाइज. ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होईल का जास्त? ऍसिडिक नाही ड्रग होणार. स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होईल का पॅसिव्ह डिफ्युजननी? नाही होणार, कारण तो कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असेल? आयोनाइज फॉर्म मध्ये. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे, जे बेसिक ड्रग आहे म्हणजे जसा ड्रग आहे तसाच त्या ज्या फ्लुइड मध्ये ड्रग आहे त्या फ्लुइडचा पीएच पण सेम पाहिजे. जर बेसिक ड्रग आहे तर बेसिक ड्रग जर अशा फ्लुइड मध्ये आहे ज्याचा पीएच अल्कलाईन आहे तर बेसिक ड्रग त्या अल्कलाईन फ्लुइड मध्ये जास्त प्रमाणात अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, मग ते ऍब्सॉर्प्शन पॅसिव्ह डिफ्युजननी व्यवस्थित होईल. मग तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन पैकी अल्कलाईन पीएच कशाचा आहे? स्मॉल स्मॉल इंटेस्टाईन. मग बेसिक ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये स्टमक मध्ये जास्त असेल का इंटेस्टाईन मध्ये जास्त असेल? इंटेस्टाईन. पॅसिव्ह डिफ्युजननी बेसिक ड्रग कुठून चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होईल, स्टमक का स्मॉल इंटेस्टाईन? स्मॉल इंटेस्टाईन. इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन. तर हे कन्सेप्ट तुमचे आता क्लिअर झालेले आहे, लक्षात आलं? यस सर. ओके सर. ओके. तर जिथे तुम्हाला समजणार नाही तुम्ही लगेच विचारा, आपण परत रिवाइज करू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बेसिक कन्सेप्ट असल्यामुळं असं नाही की टॉपिक आजच कम्प्लीट झाला पाहिजे, कारण हे तुम्हाला नेहमी लागणार आहे. आणि त्यांनी काय होईल की कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्ही ते अप्लाय करू शकता. ठीक आहे. ओके सर, ऍसिडिक ड्रग हायली आयनाइज ड्रग ऍब्सॉर्ब इन स्टमक बाय पॅसिव डिफ्युजन. ऍसिडिक ड्रग ऍब्सॉर्ब हो हायली आयनाइज हा बेटर ऍब्सॉर्ब बाय पॅसिव डिफ्युजन. हा फ्रॉम स्टमक. अल्कलाईन फॉर्म मध्ये आयनाइज पोझिशनला बेटर ऍब्सॉर्ब बाय विच अल्कलाईन ड्रग किंवा काय काय परत सांगा? बेसिक ड्रग अल्कलाईन फॉर्म मध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आयनाइज कंडिशनला बेटर ऍब्सॉर्ब बाय स्मॉल इंटेस्टाईन. ओके सर, थँक्यू सर. बाय विच प्रोसेस सर? दॅट इज पॅसिव्ह डिफ्युजन. आपण जे पॅसिव्ह डिफ्युजन पाहतोय ना ते जे बेटर ऍप्सॉर्ब जे पॅसिव्ह डिफ्युजनचं आहे इथं लिहिताना थोडं बेटर ऍप्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन फ्रॉम स्टमक लिहिला खाली पाहिजे होतं. इथं समजा आपण फ्रॉम स्टमक म्हणू शकतो आणि हे बेसिक ड्रग
पॅसिव्ह डिफ्युजन ही स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात. कारण ओके. आता थोड्या दुसऱ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. हा आता पहा, पिके काय आहे ते एक पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी पाहणार आहोत. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही आहे, फक्त तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुमच्याशी डिस्कस करतो. पीके इज द पीएच, हा असा पीएच आहे की ॲट विच 50% ड्रग आयोनाइज फॉर्ममध्ये असतं, 50% ड्रग अनआयोनाइज फॉर्ममध्ये असतं. म्हणजे जो मिडियममध्ये ड्रग आहे त्या मिडियमचा पीएच जो आहे, तर पीके म्हणजे असा पीएच आहे त्या मिडियमचा, त्या मिडियम मध्ये त्या पीएचला ड्रग 50% आयोनाइज फॉर्म मध्ये असतं, 50% अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतो. समजा आता हे खूप सारे ड्रग्स दिलेत तुम्हाला, मी ऍस्पिरिनचं उदाहरण देतो. ऍस्पिरिनचा पीके किती आहे? 3.5. किती आहे ऍस्पिरिनचा पीके? काय आहे 3.5. म्हणजे काय की ऍस्पिरिन जर अशा मिडियम मध्ये प्रेझेंट आहे, समजा हे फ्लुइड आहे आणि ह्या फ्लुइडचा पीएच जर 3.5 आहे, तर ऍस्पिरिन किती पर्सेंट आयोनाइज असेल, किती पर्सेंट अनआयोनाइज असेल? 50%. 50% आयोनाइज असेल, 50% अनआयोनाइज असेल, बरोबर आहे. आता ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे. ऍस्पिरिन कोणता ड्रग आहे? ऍसिडिक ड्रग आहे. जर पीएच हा ज्या फ्लुइडचा आहे हा आता आपण 3 केला, किती केला? 3 केला, तर अनआयोनाइज फॉर्म वाढेल की आयोनाइज फॉर्म वाढेल? ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे, आपण त्या फ्लुइडला अजून ऍसिडिक केलं, 3.5 वरून पीएच 3 केला, जसं जसं पीएच कमी होतं तसं ऍसिडिटी वाढते, तर पीएच 3.5 वरून 3 केला त्या फ्लुइडचा, तर त्यामध्ये ऍस्पिरिन टाकलं, तर ऍस्पिरिनचा कोणता फॉर्म जास्त असेल, अनआयोनाइज की आयोनाइज? ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे. मग जसा जसा पीएच कमी होईल तसा तसा ऍस्पिरिनचा फॉर्म वाढेल. तर हे तुमच्याशी मी डिस्कस केलंय. समजा ह्या फ्लुइडचा पीएच मी 6 झाला, 6 केला, तर मग कोणता फॉर्म जास्त राहील ऍस्पिरिनचा? आयोनाइज. आयोनाइज झालं तुमचं. ओके, आता दुसरा एक कन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणी विचारणार नाही, फक्त आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय की जे आपले कन्सेप्ट क्लिअर झाले त्याच्यासाठी महत्वाचं आहे. ऍस्पिरिनचंच उदाहरण मी घेणार आहे. ओके, तर ऍस्पिरिनचा जर विचार केला, ओके, तर ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे. ओके ओके, आता हा स्टमक आहे. सपोज ही स्टमकची डायग्राम मी काढली रफली. आयन ट्रॅपिंग म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ह्या स्टमकला आहे ना म्युकोजल सेलची लाइनिंग आहे. कसली लाइनिंग आहे? म्युकोजल सेलची. ओके, तर ही एक म्युकोजल सेल, ही एक म्युकोजल सेल, ही एक म्युकोजल सेल, ही. आता हा स्टमक मधला ल्युमेन आहे आतमधला. तर ल्युमेन ऑफ द स्टमक जे आहे, तर याचा ल्युमेन मध्ये गॅस्ट्रिक ऍसिड असल्यामुळं पीएच काय असतो? ऍसिडिक असतो. काय असतो? ऍसिडिक असतो. ल्युमेन जे आहे स्टमकचा, जो आतमधला ल्युमेन आहे त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ऍसिड असतं, तर गॅस्ट्रिक ऍसिडचा पीएच काय आहे? गॅस्ट्रिक ऍसिड हा ऍसिडिक आहे, बरोबर आहे. यामध्ये जर ऍस्पिरिन आपण दिल्यानंतर इसोफॅगस मधून स्टमक मध्ये आलं, तर स्टमक मध्ये आल्यानंतर ऍसिडिक पीएच मध्ये ऍस्पिरिन कोणत्या फॉर्म मध्ये असेल जास्त? ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे. ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे आणि अनआयोनाइज फॉर्म. अनआयोनाइज फॉर्म. मग अनआयोनाइज फॉर्म असल्यामुळं हा लिपिड सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे? जास्त लिपिड सोल्युबल. त्यामुळे काय होतं, ऍस्पिरिन लगेच युदोन ऍब्सॉर्ब होतं म्युकोजल सेलमध्ये. कशात जातो? म्युकोजल सेलमध्ये. आता म्युकोजल सेलमध्ये गेल्यानंतर इथून त्याला ह्या म्युकोजल सेलमधून
ह्या स्टमकच्या बाहेर जी असते तिला एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस म्हणतात, सेलच्या बाहेरची सेल, आणि त्याच्यामध्ये ब्लड वेसल रन झालेले असतात. म्हणून म्युकोजल सेल मधून त्याला एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये जावं लागतं एस्पिरिनला, आणि तिथून तो ब्लड वेसल मध्ये जाणार आहे. तर ही स्टमकच्या बाहेरची जी स्पेस आहे ती एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे. आता म्युकोजल सेल मध्ये गेल्यानंतर त्याचा जो म्युकोजल सेल गेल्यानंतर एस्पिरिन ऍब्सॉर्ब झाल्यानंतर म्युकोजल सेल मध्ये गेल्यानंतर सिनेरिओ चेंज होतो. म्युकोजल सेलचा पीएच किती आहे? अल्कलाइन अल्कलाइन 7. मग आता एस्पिरिन कोणत्या फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होणार? अल्कलाइन फॉर्म. आयोनाइज फॉर्म मध्ये. आयोनाइज का अनआयोनाइज? ऍसिडिक अल्कलाइन पीएच उलट झालं, ऍसिडिक ड्रग अल्कलाइन पीएच. आयोनाइज फॉर्म. आणि आयोनाइज फॉर्म हा लिपिड सोल्युबल आहे का? नाही. जास्त ड्रग आयोनाइज फॉर्म मध्ये असेल आणि फार कमी ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये असेल. त्यामुळं एस्पिरिन इथून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसला पॅसिव्ह डिफ्युजनने इतका फास्ट जाणार नाही. फक्त जो अनआयोनाइज फॉर्म आहे तो जाईल. जास्त फॉर्म एस्पिरिनचा आयोनाइज आहे. आयोनाइज फॉर्म कुठं राहील? म्युकोजल सेल मध्येच राहील. बरोबर आहे. तो असा एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये फास्ट जाणार नाही. जो फक्त अनआयोनाइज आहे तेवढाच जाईल. त्यामुळे पहा, म्हणजे ल्युमेन मधून म्युकोजल सेल मध्ये एस्पिरिन कसा फास्ट आला, बरोबर आहे, पण म्युकोजल सेल पासून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसला तो फास्ट जातोय का पॅसिव्ह डिफ्युजननी? नाही. मग तो कुठे अटकला? कोणत्या सेल अटकला? म्युकोजल सेल मध्ये. मग त्याला म्हणतात आयन ट्रॅपिंग. त्याला काय म्हणतात? आयन ट्रॅपिंग. तिथं तो अक्युमुलेट झाला, हळूहळू तिथून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसला जातो, तर याला आयन ट्रॅपिंग म्हणतात. तर याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल मी सांगितलं, एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. फक्त तुम्हाला अनआयोनाइज फॉर्म आणि आयोनाइज फॉर्म समजण्यासाठी हे एक्झाम्पल आहे. ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतो, परंतु ऍसिडिक ड्रग जर अल्कलाइन मिडियम मध्ये गेला तर आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, त्यामुळे पॅसिव्ह डिफ्युजन अफेक्ट होऊ शकतो. लक्षात आलं? लक्षात आलं तुमच्या? म्हणजे ऍसिडिक ड्रग थोडक्यात याचा पीएच काय होता? अल्कलाइन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऍसिडिक ड्रग्स मोर अक्युम्युलेट इन बेसिक साइट. इथं अक्युम्युलेट झाला कारण म्युकोजल सेलचं पीएच काय आहे? अल्कलाइन. आणि ऍसिडिक ड्रग इथं आल्यावर जास्त आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला आणि त्याच्यामुळं तो तिथं अक्युम्युलेट झाला. आणि ऑपोजिट इट्स ट्रू. बेसिक ड्रग जर ऍसिडिक साईट मध्ये गेला तर तिथं आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि तिथं तो ट्रॅप होऊ शकतो. तर हे आयन ट्रॅपिंगचा कन्सेप्ट आहे. तर कुणी एक्झामला विचारणार नाही, फक्त जस्ट तुमचं माहीत झालं पाहिजे. केडी त्रिपाठी मध्ये डिस्कस केलाय, इवन शानबाग मध्ये तो दिलेला पण नाहीये. ओके ओके ओके. आता नेक्स्ट कन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बेसिक ड्रग अटेन हायर कॉन्सन्ट्रेशन इंट्रासेल्युलरली, कारण इंट्रासेल्युलर पीएच जो आहे 7 आहे, प्लाझ्माचा पीएच 7.4 आहे, तर सेलचा पीएच हा प्लाझ्मापेक्षा कमी असतो. त्यामुळं जेव्हा ड्रग इंट्रासेल्युलरली जातो बेसिक ड्रग, तर प्लाझ्मापेक्षा जास्त आयोनाइज फॉर्म तिथं मध्ये कन्वर्ट होतो आणि तिथं तो इंट्रासेल्युलरली अक्युम्युलेट होऊ शकतो. नाही लक्षात ठेवलं, इट्स ओके ओके. आता एक लक्षात ठेवा, हा मी कन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस केला आहे. आता मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे की तुम्ही अँटीऍसिड ऐकलेला आहे? अँटीऍसिड जेलुसिन. ओके. जर आता आपण ड्रग ए देत आहोत, हा ऍसिडिक ड्रग आहे, बरोबर आहे, आणि हा ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी स्टमक मधून चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होतोय, बरोबर आहे, आपल्या कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. आणि ह्या ए ड्रग बरोबर, ह्या ऍसिडिक ड्रग बरोबर आपण ड्रग बी दिलेला आहे, तो आहे अँटीऍसिड. काय आहे तो? आहे अँटीऍसिड. तर हे ड्रग जर ए आणि बी जर ड्रग आपण बरोबर दिले तर
स्टमक मधून जे एचं ऍब्सॉर्प्शन होतंय त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? हो सर, येस, काय होऊ शकतं? कमी ऍब्सॉर्प्शन कमी ऍब्सॉर्प्शन होईल ए ड्रगचं. का होईल पहा, जेव्हा आपण ए आणि बी ड्रग बरोबर दिलं, ए काय आहे ऍसिडिक ड्रग आहे, बी आहे अँटीऍसिड. तुम्हाला मी सांगितलं होतं मागील लेक्चरमध्ये अँटीऍसिड जे आहे, जेलोसिल नावाचं समजा, त्यात ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, तर ते दिल्यानंतर ते काय करतं, ते काय ऍसिड सिक्रिशन पॅरायटल सेलमधून कमी करत नाही, फक्त जे ऍसिड सिक्रिट झालेलं आहे स्टमकला त्याला न्यूट्रल करतात. अँटीऍसिड आर द ऍसिड न्यूट्रलायझर. मग अँटीऍसिड दिल्यामुळं स्टमकचा पीएच काय होईल, वाढेल टुवर्ड बेसिकला येईल. जो ऍसिडिक पीएच आहे तो काय होईल, वाढेल 6-7 पर्यंत येईल. बरोबर आहे. आता जर पीएच हा वाढला टुवर्ड बेसिक टुवर्ड अल्कलाईन झाला, तर आपण ए ड्रग त्याच्याबरोबर देतो आहोत, तर ए ड्रगचा जो फॉर्म आहे तो जास्त आयोनाइज राहील की अनआयोनाइज राहील? मग जर पीएच बेसिक कडे गेला तर आयोनाइज्ड आयोनाइज्ड, मग त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी होईल का जास्त होईल? कमी कमी होईल. कमी होईल. म्हणजेच आता ही झाली ड्रग ड्रग इंटरॅक्शन. दोन ड्रग एकत्र दिल्यानंतर एक ड्रगचं जर ऍब्सॉर्प्शन कमी, एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं जर इफेक्ट कमी करत असेल, ऍब्सॉर्प्शन कमी झालं तर इफेक्ट कमी होणार, तर त्याला आपण ड्रग ड्रग इंटरॅक्शन म्हणतो. आणि ही ऍब्सॉर्प्शन लेव्हल वरची ड्रग इंटरॅक्शन आहे. एक ड्रग दुसऱ्याचा रिस्पॉन्स कमी करू शकतो, म्हणून आपण एकत्र ड्रग देताना त्या सगळ्या काळजी आपण घेतल्या पाहिजे. आपण नंतर ड्रग इंटरॅक्शन एक टॉपिकच आहे, ते आपण डिस्कस करणार आहे. पण तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला ती गोष्ट इझिली क्लिअर होईल. लक्षात आली ही गोष्ट? येस सर, आता किडनीशी येस. रिलेटेड मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत. हे ऍब्सॉर्प्शनशी रिलेटेड नाही आहे, इलिमिनेशनशी रिलेटेड आहे, पण तुमच्याशी इथं मी डिस्कस करत आहे. ओके. आता आपल्याला माहित आहे किडनी मधून ड्रग इलिमिनेट होताना 3 प्रोसेस फार महत्वाचे असतात, आणि त्याच्यावर इलिमिनेशन सगळं डिपेंड असतं. तर नेफ्रॉन इज कन्सिडर ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी, आणि त्याच्यामध्ये नेफ्रॉनचे काही पार्ट्स आहे. तुम्हाला ग्लोमेरुलस माहित आहे किडनीचे, ते नेफ्रॉनचे पार्ट ग्लोमेरुलस. ओके. हे बॉमन्स कॅप्सूल आहे, हे ऍफ्रंट आर्टेरियोल आहे, हे इफ्रंट आर्टेरियोल आहे. आता हे पार्ट्स एवढे महत्वाचे नाही, लगेच तुम्ही फक्त मी सांगतोय ते पहा, इफ्रंट आर्टेरियोल. ओके. आता किडनी मध्ये आणि इकडे समजा ह्या नेफ्रॉनच्या आजूबाजूला ब्लड वेसल रन होत असतात. ओके. तर 3 प्रोसेसनी ड्रगचं इलिमिनेशन डिपेंड असतं. तुम्हाला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन माहित आहे? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय, जे ब्लड मधले सबस्टन्स आहे ते ग्लोमेरुलस मध्ये आल्यानंतर फिल्टर होतात किडनीत, आणि ह्या प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल मध्ये येतात. हे नेफ्रॉनचा पार्ट आहे पहिला. हा प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल आहे, याला लूप ऑफ हेनले म्हणतात. ओके. हा डिस्टल कॉन्युलेटेड ट्यूब्युल आहे, तर नेफ्रॉनचे वेगवेगळे पार्ट आहे. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी सबस्टन्स कशात एंटर होतो, प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल मध्ये. लक्षात आलं, हे सबस्टन्स इन्क्लुडिंग ड्रग इथं एंटर होता. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी ग्लोमेरुलर मधून सबस्टन्स कशात इंटर होतो, नेफ्रॉन मध्ये. आणि पहिला पार्ट काय आहे नेफ्रॉनचा, प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल. लक्षात आलं तुमच्या, प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल. तर दुसरी प्रोसेस जी आहे ती ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन आहे. ऐकलंय तुम्ही, ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन. आणि तिसरी प्रोसेस आहे ट्यूबुलर सिक्रेशन. तर ग्लोमेरुला फिल्ट्रेशन लक्षात आलं का तुमच्या, ग्लोमेरुला फिल्ट्रेशन म्हणजे काय, ग्लोमेरुला फिल्ट्रेशन म्हणजे काय, किडनीमध्ये ड्रग सबस्टन्स जे आहे ब्लड मधले ते आल्यानंतर ग्लोमेरुला मधून फिल्टर झाल्यानंतर कशात एंटर होणार आहे, प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल. ओके. प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल मध्ये एंटर होणार आहे. ओके. आता प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्यूब्युल मध्ये काय होतं,
ट्यूब्युलर रीअब्सॉर्प्शन प्रोसेस होते. म्हणजे ग्लोमेरुला मधून जे पण सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मध्ये येतात त्यातले खूप सारे सबस्टन्स परत रीअब्सॉर्ब होतात ब्लड मध्ये, परत बॉडी आपल्याकडे ब्लड मध्ये घेतं. त्या प्रोसेसला नाव आहे ट्यूब्युलर रीअब्सॉर्प्शन. म्हणजे ट्यूब्युल मध्ये जे सबस्टन्सेस ब्लड मध्ये फिल्टर झालेले आहेत, ट्यूब्युल मध्ये आलेले आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मध्ये, ते परत कशात जातात, कशात जातात, ब्लड मध्ये. आवाज येतोय माझा, हो समजत सर, आहे तुम्हाला? हो सर, या प्रोसेसला काय म्हणता, ट्यूब्युलर रीअब्सॉर्प्शन. ट्यूब्युलर रीअब्सॉर्प्शन म्हणजे हे ट्यूब्युल मधून परत कशात आलेत सबस्टन्स, ब्लड मध्ये ब्लड आले, सर्कुलेशन. ब्लड सर्क्युलेशन. आणि तिसरी प्रोसेस जी आहे ती ट्यूब्युलर सिक्रिशन आहे. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल मध्ये येतात, आणि त्याचप्रमाणे एक ट्यूब्युलर सिक्रिशन प्रोसेस आहे त्यामध्ये सबस्टन्सेस डायरेक्ट ब्लड मधून ट्यूब्युल मध्ये सिक्रिट होतात, काही ट्रान्सपोर्टरचा यूज करून, त्याला ट्यूब्युलर सिक्रिशन असं म्हणतात. तर एखाद्या सबस्टन्स किडनी मधून इलिमिनेशन कशावर डिपेंड असतं, ते तीन प्रोसेस वर डिपेंड असतो. तो सबस्टन्स ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने किती फिल्टर झाला, प्लस ट्यूब्युलर सिक्रिशन प्रोसेसने किती फिल्टर सिक्रिट झाला ट्यूब्युल मध्ये, मायनस ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शनने किती रिअब्सॉर्ब झाला, त्याच्यावरून नेट इलिमिनेशन त्या सबस्टन्स डिपेंड असतं. लक्षात आलं? एखादा सबस्टन्स किडनी मधून किती प्रमाणात बाहेर जातो ह्या तीन प्रोसेस वर डिपेंड असतो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने किती तो सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मध्ये आला ती अमाऊंट, त्याचप्रमाणे ट्यूब्युलर सिक्रिशन प्रोसेसने किती अमाऊंट ट्यूब्युल मध्ये आली ती अमाऊंट, मायनस ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शनने किती रिअब्सॉर्ब झाला ती अमाऊंट, याचं जे आन्सर येईल ते आन्सर असेल की तो सबस्टन्स तेवढ्या अमाऊंटनी किडनी मधून इलिमिनेट होतो. लक्षात आलं हे? Yes. ओके, आता एक लक्षात घ्या की ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस जी आहे ही पॅसिव्ह डिफ्युजन तिथं फॉलो करते. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस कोणती प्रोसेस फॉलो करते, ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन पॅसिव्ह डिफ्युजन, बरोबर आहे? ओके, आता मी ही डायग्राम थोडी वेगळ्या पद्धतीने काढतोय बघ. तर ही डायग्राम मी क्लिअर करतोय. सपोज हे प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल आहे, ओके, प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मधून सबस्टन्स इथं आलेला आहे, ओके, आणि त्याच्या बाजूला ब्लड वेसल्स रन होत आहे. ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन म्हणजे काय, ओके, ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन मध्ये प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल मध्ये जे सबस्टन्स आलेले आहेत ते परत ब्लड वेसल मध्ये रिअब्सॉर्ब होतात. आणि ही प्रोसेस कोणती आहे, पॅसिव्ह डिफ्युजननी होते. मग मला सांगा, प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल मध्ये सबस्टन्स कोणत्या फॉर्म मध्ये असल्यावर पॅसिव्ह ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन त्याचं जास्त असेल किंवा पॅसिव्ह डिफ्युजन जास्त असेल, अनआयोनाइज्ड फॉर्म, बरोबर, म्हणजे दुसऱ्या भाषेत लिपिड सोल्युबल फॉर्म, बरोबर आहे? बरोबर आहे. ओके, समजा ह्या प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल मध्ये फ्लुइड आहे, बरोबर आहे, याच्यात फ्लुइड आहे. समजा आता ऍसिडिक ड्रग इथं आला, कोणता ड्रग आला प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल मध्ये, ऍसिडिक ड्रग. तर ऍसिडिक ड्रगचं रिअब्सॉर्प्शन कधी जास्त असेल, जर प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेडचं ट्यूब्युलचा पीएच कसा असेल, ऍसिडिक, ऍसिडिक, ऍसिड. म्हणजे जर प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेडचा पीएच ऍसिडिक आहे ट्यूब्युलचा आणि ड्रग पण ऍसिडिक आहे, तर रिअब्सॉर्प्शन ऍसिडिक ड्रगचं चांगलं होणार आहे, परत तो ब्लड मध्ये येणार आहे. म्हणजे इलिमिनेट काय होईल, कमी होईल का जास्त होईल, कमी होईल, कमी होईल, कमी होईल. तसंच बेसिक ड्रग्स आहे, समजा बेसिक ड्रग आहे आणि प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूबलचा पीएच जर अल्कलाईन आहे, तर बेसिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असेल, अनआयोनाइज्ड. मग त्याचा रिअब्सॉर्प्शन कधी जास्त असेल, जर प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूबलचा पीएच काय आहे, अल्कलाईन आहे. बर, ठीक आहे, ओके. आता समजा तुम्हाला मी विचारलं
ड्रग जे आहे, आपल्याला एखाद्या ॲसिडिक ड्रगची पॉइझनिंग झालेली आहे, आणि ॲसिडिक ड्रगची पॉइझनिंग झाल्यानंतर आपल्याला आता ॲसिडिक ड्रगची पॉइझनिंग झाल्यामुळं ॲसिडिक ड्रग बॉडीमध्ये आहे, त्याची ॲक्शन होतीये, आणि ॲसिडिक ड्रगचे ॲक्शन आपल्याला जर कमी करायचे असेल तर त्याचं इलिमिनेशन आपल्याला वाढवायचं आहे. तर ॲसिडिक ड्रग जर प्रॉक्झिमल कॉन्ज्युगेटेड ट्यूबुलमध्ये आला आणि तो रिअब्सॉर्ब होतोय, बरोबर आहे, तर हे ट्यूबुलर रिअब्सॉर्प्शन आपण कमी करू शकतो का प्रॉक्सिमल कॉन्व्होल्यूटेड ट्यूबुलचा पीएच चेंज करून? यस सर, मग यस सर, कोणता करावा लागेल पीएच आपल्याला ऍसिडिक ड्रग असेल तर? अल्कलाइन अल्कलाइन करावं लागेल. करावं लागेल. त्यामुळं इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग वी मेक द पीएच ऑफ युरिन अल्कलाइन युझिंग सोडियम बायकार्बोनेट, अँड ड्यू टू दॅट इलिमिनेशन ऑफ ऍसिडिक ड्रग इज इन्क्रीज. लक्षात आलं? म्हणजे हा जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कोणी विचारलं की ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये आपण काय यूज करतो, सोडियम बायकार्बोनेट सोडियम का करतो, कारण तो पीएच युरिन अल्कलाइन अल्कलाइन करेल, आणि ऍसिडिक ड्रग अल्कलाइन पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असेल, आयोनाइज का अनआयोनाइज? ऍसिडिक ड्रग अल्कलाइन करणार. आयोनाइज. आयोनाइज फॉर्म, आयोनाइज आयोनाइज फॉर्म रिअब्सॉर्ब होईल का पॅसिव डिफ्युजननी? नाही होणार, फॉर्म तो नाही इलिमिनेट होणार, बरोबर आहे. तसंच बेसिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये ऍसिडिफिकेशन ऑफ युरिन जर केलं, बेसिक ड्रगची पॉइझनिंग आहे, आणि जर ऍसिडिफिकेशन ऑफ युरिन केलं अमोनियम क्लोराईडने NH4Cl, तर बेसिक ड्रगचं इलिमिनेशन पण आपण वाढवू शकतो. आता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कोणतं सिनेरिओ जास्त आहे, कोणती प्रॅक्टिस आपण करतो, ते एक्सप्रेशन मध्ये मी डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. फक्त तुम्हाला इथं लक्षात आलं का, एकच पॉइंट तुमच्या लक्षात आला पाहिजे की ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये इफ वी मेक द युरिन अल्कलाइन इलिमिनेशन ऑफ ऍसिडिक ड्रग इज इन्क्रीज. लक्षात आलं? यस. आणि बेसिक ड्रग पॉइझनिंग मध्ये जर ऍसिडिफिकेशन ऑफ युरिन केलं तर आपण ड्रगचं इलिमिनेशन करू शकतो. आता हे एक वाक्य इथं दिलं होतं त्यासाठी आपण हे केलंय. ऍसिडिक ड्रग्स आला ह्या वाक्याचं, ह्याचं कन्सेप्ट क्लिअर झाला. ऍसिडिक ड्रग्स आर मोर आयोनाइज इन अल्कलाइन युरिन अँड डू नॉट रिअब्सॉर्ब गेट एक्सक्रीटेड थ्रू किडनी. आलंय? अँड ड्यू टू दिस इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग वी मेक द युरिन अल्कलाइन. झालं क्लिअर कन्सेप्ट? यस सर, ओके. यस सर. सिमिलरली बेसिक ड्रग्स आर एक्सक्रीटेड फास्टर इफ युरिन इज ऍसिडिफाइड. ओके. आता नेक्स्ट पॉइंट, हे मी सगळं वीक इलेक्ट्रोलाइट विषयी डिस्कस करत होतो. आता मी दुसऱ्या जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहे त्याचे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. त्याचे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत, आपण जे मेजॉरिटी ड्रग्स आहेत ते हे वीक इलेक्ट्रोलाइट असतात, आणि त्यांचं आयोनायझेशन स्टॅटस ते ज्या पीएच मध्ये आहेत त्या पी त्या सॉरी ज्या मीडियम मध्ये आहेत त्याच्या पीएच वर डिपेंड असतं, आपण ते पाहिलेलं आहे. वीक इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत त्यांचं आयोनायझेशन स्टॅटस ते ज्या मीडियम मध्ये आहेत त्या मीडियमच्या पीएच वर असतं. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बद्दल काय आहे, त्याच्याबद्दल कन्सेप्ट वेगळा आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे आहे, ज्या मीडियमचा पीएच कोणताही असू द्या, ऍसिडिक असू द्या अल्कलाइन असू द्या, ज्या मीडियम मध्ये ते प्रेझेंट आहे कोणताही पीएच असू द्या, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे आयोनाइज फॉर्म मध्येच राहतात, आणि त्यामुळं ड्रग जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर ते ओरल रूटनी ऍब्सॉर्ब होत नाही चांगलं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आर नियरली इन आयोनाइज फॉर्म ऍट ऍसिडिक एज वेल एज अल्कलाइन पीएच अँड नॉट ऍब्सॉर्ब बाय ओरल रूट. ओके. त्याचप्रमाणे जे लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते पण बायोलॉजिकल मेम्ब्रेन इझिली क्रॉस करता, आणि त्यांचं ट्रान्सपोर्ट हे पीएच इंडिपेंडंट असतं. लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट असेल ड्रग तर तो कोणत्या मीडियम प्रेझेंट आहे त्याचं काहीच नाही, तो लिपिड सोल्युबल फॉर्म मध्ये असतो आणि इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करू शकतो. तर हे बायो पॅसिव डिफ्युजन आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर होणं हा त्यामागचा उद्देश होता.
आणि मोस्ट ऑफ द जणांचे कन्सेप्ट आता पॅसिव्ह डिफ्युजन विषयी क्लिअर झाले असतील. ओके, आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे फिल्ट्रेशन आपण 5 मिनिटांमध्ये डिस्कस करूया, आणि त्यानंतर राहिलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. आता फिल्ट्रेशन म्हणजे काय किंवा ॲक्वियस डिफ्युजन म्हणजे काय आणि फॉर विच ड्रग इट इज इम्पॉर्टंट आपण ते पाहणार आहे. आपण पाहिलं लिपिड सोल्युबल ड्रगसाठी पॅसिव्ह डिफ्युजन महत्वाचं आहे, म्हणजे लिपिड इनसोल्युबल ड्रग आहेत त्याला आपण वॉटर सोल्युबल ड्रग म्हणतो, ते कसं बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करता, दे क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन थ्रू ॲक्वियस पोअर ऑर थ्रू पॅरासेल्युलर स्पेस, थ्रू ॲक्वियस पोअर ऑर थ्रू पॅरासेल्युलर स्पेस. सो व्हॉट इज फिल्ट्रेशन? इट इज द passage of the drug along its concentration gradient. It is the passage of the drug along its concentration gradient, high concentration to low concentration ne, pan kasa? Through aqueous pore in the membrane or through paracellular space. The aqueous pores apan biological membrane cha structure madhe diagram madhe pahila, paracellular space mi tumchyashi discuss kela ahe. Paracellular space hi दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये असते किंवा दोन इपिथेलियल लाइनिंग जे असते आतमध्ये सेलला त्याच्यामध्ये असते. तर ह्या दोन एंडोथेलियल, समजा ही कॅपिलरी आहे, कॅपिलरीला एंडोथेलियल लाइनिंग असते, तर ह्या दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये जी जागा आहे तिथं पॅरासेल्युलर स्पेस आहे. तर पॅरासेल्युलर स्पेस किंवा ॲक्वियस पोर मधून जे ड्रग्सचं ट्रान्सपोर्ट होतं त्याला आपण फिल्ट्रेशन असं म्हणतो, आणि वॉटर सोल्युबल ड्रग हे फिल्ट्रेशन प्रोसेसनी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. ओके, नो कॅरियर इज रिक्वायर्ड, नो एनर्जी इज रिक्वायर्ड. लाईक पॅसिव्ह डिफ्युजन याला पण कॅरियर लागत नाही, याला पण एटीपी किंवा एनर्जीची गरज नसते. लिपिड इनसोल्युबल ड्रग्स क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन फाय फिल्ट्रेशन. मग फक्त इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की साइज ऑफ द ड्रग डायमीटर सॉरी साइज ऑफ द ड्रग मस्ट बी स्मॉलर दॅन द डायमीटर ऑफ ॲक्वियस पोर ऑर पॅरासेल्युलर स्पेस. जी पॅरासेल्युलर स्पेसचा डायमीटर आहे त्यापेक्षा ड्रगची साईज कमी पाहिजे. ओके, ते फार महत्वाचं आहे. जे ॲक्वियस पोर आपण पाहिला होता, ॲक्वियस पोर जो पाहिला होता आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या डायग्राम मध्ये, तर ॲक्वियस पोर म्हणजे काय, एक चॅनल आहे, आणि त्या चॅनलचा जो डायमीटर आहे त्या डायमीटर पेक्षा ड्रगची साईज ही कमी पाहिजे. हे फिल्ट्रेशन साठी फार महत्वाचे पॉइंट आहे. मग फिल्ट्रेशन डिपेंड्स ऑन वॉटर सोलेबिलिटी, फिल्ट्रेशन डिपेंड्स ऑन द मोलिक्युलर वेट, रेट ऑफ ब्लड फ्लो अँड प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, ह्या पॉइंटवर फिल्ट्रेशन डिपेंड असतं. परंतु फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन द लिपिड सोल्युबिलिटी ऑफ द ड्रग. म्हणजे वॉटर सोल्युबल ड्रग हे फिल्ट्रेशन प्रोसेसने ट्रान्सफर होतं, म्हणून फिल्ट्रेशन हा लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड नाही. जसं पॅसिव्ह डिफ्युजन हे लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड आहे, लिपिड सोल्युबल ड्रग जितकं जास्त तितकं पॅसिव्ह डिफ्युजन चांगलं, पण फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन लिपिड सोल्युबिलिटी. हा एक एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन लिपिड सोल्युबिलिटी ऑफ द ड्रग. ओके, तर आपण फिल्ट्रेशन पॉइंट पाहिलेला आहे. नेक्स्ट, ओके, लास्ट स्लाइड. आता जे तुम्हाला कॅपिलरीज जे आहेत आपल्या बॉडीमध्ये, जे कॅपिलरीज असतात, ओके, आर्टरीज, वेन, कॅपिलरीज, ब्लड वेसल एक पार्ट आहे ब्लड वेसलचा कॅपिलरीज. तर कॅपिलरीजला आहे ना, कॅपिलरीज, तर कॅपिलरीज जे आहेत त्यांना खूप मोठा पॅरिसेल्युलर स्पेस असतो, बरोबर आहे. मग वॉटर सोल्युबल ड्रग हे समजा आता ह्या सर्क्युलेशन मध्ये मूव्ह होत आहे वॉटर सोल्युबल ड्रग, तर हे वॉटर सोल्युबल ड्रग जेव्हा कॅपिलरीज मधून जातात तर तिथून ते टिश्यू मध्ये ह्या पॅरासेल्युलर स्पेसने इझिली एंटर होतात. पॅरासेल्युलर स्पेस कॅपिलरीची खूप लार्ज असते, त्यामुळं इव्हन जे लार्ज साईजचे ड्रग आहे ज्याचं मॉलिक्युलर साईज जास्त आहे असंही ड्रग कॅपिलरीच्या पॅरासेल्युलर स्पेस मधून फिल्टर होऊ शकतात. फक्त एक लक्षात ठेवा, कोणत्या कॅपिलरीज ज्या
ब्रेन आपल्या बॉडीमध्ये आहे, ज्यांना पॅरासेल्युलर स्पेस नसते, तर तुम्हाला ब्रेन कॅपिलरीज लक्षात ठेवायच्या आहे. ब्रेनच्या जर कॅपिलरीज पाहिल्या तर त्यांच्या जे एंडोथेलियल लाइनिंग आहे ती अशी असते, टाईट एंडोथेलियल लाइनिंग असते. पॅरासेल्युलर स्पेस आहे का प्रेझेंट इथं? नाही ही समजा ब्रेनची कॅपिलरी आहे, बरोबर आहे. सॉरी आता हे त्याच्यावर हे पण, तर ही आतमधलं ल्युमेन आहे, ही बाहेरची साईड, ही एक बाहेरची, आणि ही एंडोथेलियल लाइनिंग आहे. पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे का इथं? कॅपिलरीज ऑफ द ब्रेन नाहीये, टाईट एंडोथेलियल जंक्शन आहे. त्याच्यामुळं वॉटर सोल्युबल ड्रग जर असेल इथं तर ते ब्रेन कॅपिलरीज मधून ब्रेन टिश्यू मध्ये जाईल का इझिली? नाही. नाही. तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात आहे. आणि जर आपल्या बाकीच्या बॉडीच्या कॅपिलरीज पाहिल्या तर त्यांची एंडोथेलियल लाइनिंग अशी असते, म्हणजे त्या दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये जागा असते, आणि त्याला त्यामधून समजा इथं वॉटर सोल्युबल ड्रग आला तर हा इझिली ह्या पॅरासेल्युलर स्पेस मधून टिश्यू मध्ये जाऊ शकतो. पण ब्रेन बद्दल तसं नाही, ब्रेनच्या कॅपिलरीजची लाइनिंग, एंडोथेलियल लाइनिंग फार टाईट असते, आणि ही एंडोथेलियल लाइनिंग प्लस ह्या कॅपिलरीजच्या आजूबाजूला जे न्यूरल टिश्यू असतात हे दोन्ही मिळून एक बॅरियर बनतं, आणि त्या बॅरियरला नाव आहे ब्लड ब्रेन बॅरियर. आणि त्यामुळं जे ड्रग, खूप सारे सबस्टन्स किंवा ड्रग आहे ते ब्रेनमध्ये इझिली एंटर होऊ शकत नाही. त्यासाठी ड्रग जास्त करून लिपिड सोल्युबल फॉर्ममध्ये पाहिजे किंवा काही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस पाहिजे, बरोबर आहे. पण फिल्ट्रेशन प्रोसेसचा इथं हे होत नाही, फिल्ट्रेशन प्रोसेस एवढी काय म्हणता येईल की ऍक्टिव्ह नाही आहे, कारण ब्रेनच्या कॅपिलरीज जे आहे त्याची लाइनिंग जी आहे एंडोथेलियल सेलची खूप टाईट आहे. मग ही प्रोटेक्टिव्ह आहे का नाही ब्लड ब्रेन बॅरियर? ब्लड ब्रेन बॅरियर हे प्रोटेक्टिव्ह म्हणून वापरतो, म्हणजे ब्रेन मध्ये ब्रेनला सगळे सबस्टन्स एक्सपोज नाही होत, लक्षात घ्या. म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर कन्सेप्ट तुम्हाला नंतर येणार आहे डिस्ट्रीब्युशन मध्ये, त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे की एंडोथेलियल लाइनिंग ऑफ द ब्रेन कॅपिलरी आणि अदर कॅपिलरी मध्ये काय फरक आहे, तर तो पॉइंट तिथं परत येणार आहे. तर ठीक आहे, 9:09 कमी आहे. पुढचा पार्ट जो आहे तो मी उद्या डिस्कस करेल. समजलंय तुम्हाला आजचा पार्ट? कन्सेप्ट असल्यामुळं मी थोडं स्लो घेतलंय, ठीक आहे. फक्त आता काय आहे, जस्ट